शब्दांवरती हुकूमत असलेले शब्दप्रभू असल्याशिवाय बाहुबली सारख्या भव्यतेला साजेशे मराठी शब्द येऊ शकत नाही. जो एवढा जगभर प्रसिद्ध झालेला सिनेमा आहे, ज्यांनी भारताचं वैभव जगासमोर मांडलेलं आहे, तो मराठीत करताना आपण काय केलं पाहिजे? तर डोक्यात आलं की आपण मराठीचं वैभव लोकांसमोर मांडतो. कसं आहे माहितीये का, मुळात बाहुबलीचा रिमेक ही तुमच्या आवडीनिवडीशी संबंधित नाही तर ती आर्थिक गोष्टीशी संबंधित निगडीत गोष्ट आहे. बाहुबलीचा रिमेक मराठीत तेवढ्या खर्चाने बनेल का माहीत नाही, पण बाहुबलीच्या जवळ जाणारा तसा खर्चिक आणि भव्य सिनेमा मराठीत नक्कीच बनवण्याचा प्रयत्न. सर, एक तर खूप मोठं तुम्ही म्हणतात ना, काय हे तलवार उचलली आहे आणि आता वार करायला सुरुवात करायची आहे. सो आणि तर सुरुवात झाली आहे, बॅक टू थिएटर. सो आता बस ॲक्शन, राईट? आणि तुम्ही पूर्ण सज्ज झालेले आहात आणि ही मोठी तलवार घेऊन तुम्ही बाहुबलीची सज्ज झालात. सो एवढा मोठा सिनेमा आणि एवढी मोठी स्टारकास्ट आणि एवढी मोठी जबाबदारी, वरून ते बॉक्स ऑफिसमध्ये करणं, कारण की त्या सिनेमाने बॉक्स ऑफिस छप्पर पाडके किया आहे जगभरात. सो किती कठीण होतं. आणि म्हणतात ना, खरी साथ बायकोची पाहिजे, बायकोची साथ असली की आयुष्यात सगळं काही यशस्वी होतं माणूस. सर्वप्रथम मराठी शिमारू बाणाचे आभार मानले पाहिजेत की बाहुबलीसारखी एवढी मोठी कलाकृती ते मराठी भाषेत आणतायत. म्हणजे बाहुबली दिसणार तोच आहे पण ऐकू येणार आहे मराठी, त्यामुळं त्याचे क्रिएटिव्ह दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली. सगळ्यात अवघड गोष्ट या चित्रपटात मराठीकरण करताना काय होतं तर संहिता, म्हणजे स्क्रिप्ट. पात्र दिसणारे अमरेंद्र बाहुबली, शिवगामी, आणि त्यांचे तोंडचे संवाद मात्र आता मराठी असणार आहेत. तर ते मराठीकरण करताना जो अभ्यास, जे चिंतन, एक व्यासंग लागतो तो करायचा होता, ते काम स्नेहलनी पार पाडलं आहे. त्यामुळं लेखनाचं सगळं श्रेय हे तिचं आहे, त्याच्यात माझा काढीचाही संबंध नाही. त्यामुळं मी दिग्दर्शक आहे, ती लेखक आहे असं म्हटलं पाहिजे. त्यामुळं सगळ्यात अवघड जबाबदारी ती होती. आणि गीतकारांची, ज्यांनी गाणी लिहिली, वैभव जोशी, मिलिंद जोशी आणि अस्मिता पांडे यांनी गाणी केली. शब्दांवरती हुकूमत असलेले शब्दप्रभू असल्याशिवाय बाहुबलीसारख्या भव्यतेला साजेशे मराठी शब्द येऊ शकत नाही. त्यामुळे या शब्दप्रभूंचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, आभार मानतो, कारण यांच्यामुळे हे शिवधनुष्य उचललं गेलं. आणि जे कलाकार आहेत त्यांचे आवाज ऐकल्यानंतरच तुम्हाला कळेल की हे मराठीतली ही भव्यता करेक्ट आहे. अमोल कोल्हे, गश्मीर महाजनी, सोनाली कुलकर्णी, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ नावाचा आहे, सिद्धार्थ कुलकर्णी, उदय सबनीस आणि मेघना एरंडे. अरे आवाज म्हणजे किती सुंदर असा. आणि जे बाकीची कॅरेक्टर आहेत त्यालासुद्धा दीपक रेगी आणि अशा थिएटरची मंडळी आहेत त्यांनी आवाज दिलेत. त्यामुळं आपण जे पाहतोय ते चुकीचं ऐकू 100% येणार नाही. आपण जे पाहतोय त्या भव्यतेला दोन पावलं पुढं घेऊन जाणारे आवाज, तेही मराठीत. आणि ते पाहताना ऐकताना ती भव्यता खरंच दोन पावलं पुढं जाते. त्यामुळं शेमारू मराठी बाणाचे आपण सगळ्यात सर्वप्रथम आभार मानले पाहिजेत की त्या भव्यतेला साजेसा खर्च आणि सगळंच केलं म्हणून आज ते मराठीत झालं. ताई तुम्हाला विचारेन, बाहुबलीसारख्या सिनेमाचं जेव्हा मराठीत रूपांतर करायचं, म्हणजे आपण एखादा सिनेमा पूर्ण रिमेक वगैरे ठीक असतं, कारण की तिथे आपण वरखाली 19-20 कर सकते, पण इथे 19-20 होऊच शकत नाही, इथे करायचंच नाही आहे, कारण की केलं तर प्रेक्षक वर्ग नाराज होणार. एवढी मोठी जबाबदारी, म्हणजे एक एक वाक्याला जेव्हा ते ओरिजिनल ऐकलेला सिनेमा तेलुगूमधला अंगावर शहारे आलेले, तसेच शहारे मराठीत सुद्धा ऐकताना आले. आता आम्ही जेव्हा ऐकले डायलॉग्स, गाणी, खरंच आम्हाला वाटलं नाही हा तर आपला मराठी सिनेमा आहे. ते आम्हाला जाणवलं, आम्हाला कुठे ते 19-20 नाही जाणवलं. तर त्याची, म्हणजे म्हणतात ना, ते करणं खूप कठीण आहे.
बाहुबली आपण सगळ्यांनीच खूप वेळा पाहिलेला सिनेमा आहे. याचं मराठी करताना एक अभ्यास म्हणून आम्ही तो पुन्हा पाहिला, म्हणजे 2-3 वेळा दोन्ही भाग पाहिले. मग म्हटलं आता हा बाहुबली जो एवढा जगभर प्रसिद्ध झालेला सिनेमा आहे, ज्यांनी भारताचं वैभव जगासमोर मांडलेलं आहे, तो मराठीत करताना आपण काय केलं पाहिजे? तर डोक्यात आलं की आपण मराठीचं वैभव लोकांसमोर मांडूया. मराठीचं वैभव म्हणजे मराठीचं शब्द वैभव. सिनेमाचा काळ आहे खूप पूर्वीचा, खूप पूर्वीच्या काळी कुठली तरी ती कथा घडलेली आहे. त्या काळातलं म्हणजे आता तो सिनेमा त्या काळात घडतोय आणि मराठीत त्याचं करताना जे कॅरेक्टर आहेत ते आजची मराठी बोलतायत हे ऐकायला खूप ऑड वाटलं असतं. म्हणून मग काय म्हटलं की त्या काळातली मराठी कशी असेल, तर त्या काळातल्या मराठीवर संस्कृत भाषेचा पगडा जास्त असेल. अरबी आणि फारसीमधून आलेले शब्द त्यावेळी नसतील, कारण त्यावेळी मुघल आणि हे यायचे होते भारतामध्ये, त्यामुळे त्या भाषेचे ते शब्द घेऊन आलेले नसतील. मग चॅलेंजिंग हे होतं की आपण असेच शब्द वापरूयात जे संस्कृतमधून किंवा प्राकृत मराठीतून ते मराठीत आलेले आहेत. फारसी, अरबी, उर्दूमधून, हिंदीमधून मराठीत आलेले शब्द वापरायचे नाही हे पहिलं ठरवलं. मग शब्द व्युत्पत्ती कोष काढला, शब्दरत्नाकर काढला, अभ्यासाला बसलो. मला भाषांवर एकतर माझं प्रेमच आहे, सगळ्याच भाषा असतील, मराठीवर जास्त आहे माझी भाषा असल्यामुळे. म्हणलं मजा येईल करायला आणि लोकांपर्यंत आपले शब्द पोचले पाहिजेत. आपण कित्येक वेळा नॉर्मल मराठी बोलताना आपल्याला पण कळत नाही की आपण वेगळ्या भाषेतले शब्द वापरतोय. ही माझी जबाबदारी आहे. जबाबदारी हा शब्द मराठी नाही, जबाबदारी हा शब्द मराठी नाही असे अनेक शब्द सांगते. ऐवजी, याच्या ऐवजी तू ते घे, ऐवजी हा शब्द मराठी नाही. याच्याबद्दल बोलू, त्याच्याबद्दल हा शब्द मराठी नाही. बंदिस्त हा शब्द मराठी नाही. कैदी, बातमी हा शब्द मराठी नाही. कैदी हा शब्द मराठी नाही. तारीख, महिना हा शब्द मराठी नाही. तारीख, महिना हा शब्द मराठी नाही. खजिना कुठून शोधलाय तुम्ही? म्हणजे खरं तर हा खजिना तिची, कारण भाषा हा तिचा विषय. फ्रेंच लिटरेचरवर पण ती काम करते, त्याचा तिचा अभ्यास चालू आहे, ते शिकणंही अजून तिचा प्रोसेस खूप मोठे आहेत. पण हे चॅलेंज तिने दिलं मला की आता बाहुबली करतोय तर मग काहीतरी त्या अमरेंद्राच्या तोंडी देण्यात काय अर्थ आहे? जी भव्यता राजामौलींनी दाखवली त्या भव्यतेला साजेसं मराठी वैभव आपण दाखवायचं आणि आपलं वैभव एकच आहे, आपली भाषा. आणि तिने मग तो सपाटाच लावला. तरी माझ्याकडनं चुकून काही गोष्टी आल्या कधी, म्हणजे डबिंग करताना कित्येकदा ती नसायची, मग मी करून घेताना आपण नाही का, हा कधी कधी असं वाटायचं आता त्या नटाला एवढा मूड आलाय कसं त्याला डिस्टर्ब करू, एखादा शब्द गेला. हिने परत दोन्ही सिनेमे पाहिले, परत त्याच्यात 15-20 चुका काढल्या, तुझ्या नटांकडनं परत करून घे. आता मी म्हटलं का अमोल कोल्हेंना मी कसं परत फोन करू, गश्मीर महाजनी सोनाली हे बिझी आहेत, ते मला काय सांगू नको, तू फोन कर. आता मेघना एरंडे सारखी डब आर्टिस्ट केवढी मोठी आहे ती, पण तिच्या ह्याच्यात ती म्हटली नाही, आता मेघना उद्या पुण्याला येते, उद्या परवा ती करणार आहे पुण्याला येऊन. असं बऱ्याच गोष्टी आपण करतोय. खजिना आयुष्यात तुमच्या कसा आला आणि कुठून आला हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल, कारण की हा खजिना जोपर्यंत तुमच्यापर्यंत, तुमच्याकडे तोपर्यंत माझ्या मते तुम्ही सगळ्यात मोठे श्रीमंत आहात. अरे कसं होतं माहिती आहे का, सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यावेळी मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा करायचो त्यावेळी मी नेहमी बोलताना म्हणायचं, यार आपण जर उद्या लग्न केलं तर बायको ही बेस्ट पुरुषोत्तम करंडक मधलं बेस्ट ऍक्ट्रेसचं पारितोषिक जिंकलेलीच पाहिजे, तरच ती मजा आहे रे संसार करायला, सिनेमे करायला पुढं. आणि मी नंतर एक नाटक बसवत होतो एका ग्रामीण भागात आणि त्यासाठी मला हिरोईन हवी होती, मी खूप शोधत होतो. तर कुणीतरी म्हटलं अरे सध्या या वर्षी जे पुरुषोत्तम झालं त्याची बेस्ट ऍक्ट्रेस पाहिली का, स्नेहल घायाळा म्हणून. म्हटलं बघू की, मग स्नेहल घायाळला पाहिलं आणि मी घायाळ झालो. हां, आणि मग तिला बेस्ट ऍक्ट्रेस तर होतीच, बरं अभिनयाची 2-2 प्राईज होती तिला. चला म्हटलं हा डबल धमाका आहे आणि मग आमचं जमलं तिकडं. पण तुम्हाला कधी यांचे केस किंवा यांचा लुक चेंज करण्याचा कधीतरी प्रयत्न तुम्ही केलाय? नाही खरं तर दिला थोडाफार की बाबा थोडस नीट नेटकं. तुला सांगू का, मी त्याच्या लुक्सवरती खूप म्हणजे कमी वाढली आहे. मी त्याच्यावरती त्याच्या
म्हणजे त्यातली जी पॅशन पाहिली मी, त्याची काम करण्याची वृत्ती पाहिली त्याची, आणि एवढं सगळं करून तो निर्व्यसनी होता, आणि हे सगळं त्याचा अभ्यास, तो ज्या डेडिकेशनने काम करायचा मी त्या प्रेमात पडले. म्हणजे लुक्स वगैरे डझंट मॅटर, तो छान. आणि खरं आम्ही लुक्सच्या प्रेमातच आहोत, पण एक बायको म्हणा अरे थोडेसे केस कट करा असं असतं ना घरातल्यांचं थोडंफार. आम्ही तर सरांच्या म्हणजे ते त्यांच्या केसांच्या प्रेमात आहोत आम्ही. हेच लुक आम्हाला सरांचं पाहिजे नेहमी. पण एक असतं ना बायको म्हणून थोडंसं लुक चेंज करा किंवा असं काही होत नव्हतं. मला सगळं आवडत होतं, म्हणजे मी त्याला आजच म्हटलं अरे तू काही घाल रे, तू जात्यात सुंदर आहेस दिसायला, तू काही घातलंस तरी तू सुंदरच दिसणार आहे. मला सुंदर म्हणते अरे तू देखणं नाही होय काय राजपिंडच आहे तू, मला आवडत हे पाहिजे आयुष्यात. बस एकदम एकदम बस आता एक छानसा उखाणा होऊन जाऊ द्यावं. आता बाहुबली सारखा एवढा मोठा सिनेमा करतोय आपण, एवढं सगळं छान करतोय, नवरा आपल्या छान बाजूला आहे, तर उखाणा व्हायला काय हरकत. अरे बापरे, तो विचार का तेवढा तगडा पाहिजे बरं का उखाणा आम्हाला. दुसऱ्या भाषेत लगीन मग आम्हाला काही कळणार नाही. तिला येतात बरं, तिला अनेक भाषा येतात. म्हणजे ती शिवगामीचा डायलॉग तुला फ्रेंच मध्ये ऐकायचा का, मेरा वचन मेरा शासन आहे. हा फ्रेंच मध्ये शिवगामी कसं बोलेल. Same up promise, et ma promise, et ma gouvernance. Yes, yeah, French madli. Tula Japanese aikayche. Japanese. To pan ta ukhana tayar karti. Pravin dada mala tujhyashi gappa marayche. Tumhi ukhana to tayar kala toparyant. Dada mala tula vicharayche. म्हणजे आपल्याकडे असा खजिना म्हणजे म्हणतात ना घरच्यांची साथ खूप गरजेची असते, आणि मुळात बायको एवढी स्ट्रॉंग बायकोचा सपोर्ट असल्यावर आयुष्य सक्सेसफुल आहे असं म्हणायला हरकत नाही. सो आता छानसा मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक होतोय ज्याच्यामध्ये सलमान खान सारखा हिरो येतो, तर त्याच्यावर एक वेगळा अभिमान एक वेगळा प्राऊड फील आहे. नाही त्या सिनेमाशी माझा काहीच संबंध नाहीये, म्हणजे राईट्स पण निर्मात्यांनी हिंदीत दिलेले आहेत, त्यामुळं माझा सिनेमा आता ते हिंदीत कसा झालाय तो तेही मला माहीत नाहीये, किंवा हिंदीच्या स्टाईलने झालेला असेल. माझा सिनेमा शेतकऱ्यांचा वर होता एवढं मला माहिती आहे, आणि माझा सिनेमा कुठल्याही स्टारडमसाठी तर नव्हताच, शेतकऱ्यांचा प्रश्न समाजापर्यंत मांडण्यासाठी होता जो मी मांडलाय. आता हिंदीत आला काय तो कसा झाला याच्यात मला काहीच माहीत नाही, आणि तो कसाही झाला असेल तरी माझा काही त्याच्याशी संबंध नसेल. बरं धडक सिनेमाबद्दल बोलूया आपण, ज्या आता डबिंग केल्याचं आहे म्हणून हे सगळे विषय काढते. धडक सिनेमा आपला सैराट सिनेमाने जग गाजवलं, जगाला हलवून टाकलं, सगळे बॉक्स ऑफिस हलवलं, आणि प्रचंड पैसा देखील कमवला त्या सिनेमाने, बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. सो सैराट सारखा सिनेमा जेव्हा मराठीत रिमेक म्हणून धडक म्हणून येतो तेव्हा खरंच खूप वाईट वाटते की बाहुबलीचं आपण डबिंग करतोय, आपणही बाहुबलीचा प्रॉपर रिमेक करावा अशी वाटली नाही कुठे इच्छा. कसं आहे माहिती आहे का, मुळात बाहुबलीचा रिमेक हे तुमच्या आवडीनिवडीशी संबंधित नाही तर ती आर्थिक गोष्टीशी संबंधित निगडीत गोष्ट आहे. आता बाहुबलीचा मराठीत रिमेक जर करायचा असेल तर म्हणजे मी सरसेनापती हंबीरराव बनवला जो मराठीतला माझ्या मते आता जरा महागड्या सिनेमांमध्ये गणला असावा किंवा असावा बहुधा, तोच 13-14 कोटी खर्च केलेत सगळे मिळून निर्मात्यांनी काय त्यांचं जे काय असेल ते, तर 13-14 कोटीचा सिनेमा करताना काय घाम फुटतो हे मी पाहिलेले. तर आपण 200 कोटीचा सिनेमा बनवताना काय होईल. तर मुळात मराठीत मराठी प्रेक्षक सिनेमाच्या पाठीशी आहेच, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच, पण बाहुबलीचा रिमेक मराठीत तेवढ्या खर्चाने बनेल का माहीत नाही, पण बाहुबलीच्या जवळ जाणारा तसा खर्चिक आणि भव्य सिनेमा मराठीत नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन. दादा ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की ऑफिस एंटर करताना तुम्ही छानशी एक फोटो फ्रेम लावलेली आहे, सो तुमचीही एक म्हणतात ना मोठी इच्छा असेल की असा कुठला तरी सिनेमा, नॉट बाहुबली पण असा कुठला तरी सिनेमा जो शेतकऱ्यांच्या, जो तुमच्या जवळचा आहे, शेती जी तुमच्या खूप जवळची हा विषय आहे, सो असा कुठला सिनेमा खरंच बॉक्स ऑफिसमध्ये धमाल करेल, अशी कुठली स्क्रिप्ट डोक्यात वगैरे म्हणजे सारखी विचार करत असाल. बघ मुळात मुळशी पॅटर्ननी जो काही करायचा होतो तो धुमाकूळ ऑलरेडी भारतभर घातला. आज भारतातल्या 10-12-13-14 भाषांमध्ये तो रिमेक होतोय, हे आपल्या मराठीचं म्हणजे आपला हा पहिला सिनेमा आहे 14 भाषेत रिमेक होणारा. तर
आता माझ्या डोक्यात मी देऊळबंद सारखा अध्यात्मावरचा सिनेमा झाला, मुळशी पॅटर्न शेतीवरचा गँगवॉरवरचा सिनेमा झाला, ऐतिहासिक हंबीरराव झाला, एक बायोपिक करतोय मी लवकरच, एका मोठ्या मोठा विषय येतो कळेलच नवकर, आणि मला ना लव्ह स्टोरी करायची. आता प्रवीण तरडे आणि लव्ह स्टोरी, हां तर माझी लव्ह स्टोरी तितकीच वेगळी आहे. त्या पिक्चरचं नावच आहे कोल्हापूर टू बुलढाणा व्हाया इस्रायल, आणि हा कोल्हापूर टू बुलढाणा व्हाया इस्रायल. कोल्हापूरचा हिरो, बुलढाण्याची हिरोईन MSc ऍग्रिकल्चर करायला इस्रायलमध्ये जातात, त्यामुळे कोरडवाहू शेती, बागायती शेती, प्रेमकथापन आणि जागतिक लेवलची इस्रायली शेती, असं करून शेतकऱ्यांसाठी फायदाही होणार. आणि खरं रोमॅन्टिसिझम पाहायचा असेल ना तर तो शेतातच तुम्हाला दिसू शकतो, शेतकऱ्यांच्या जगण्यातच दिसू शकतो. तो मी आणण्याचा प्रयत्न करेल आणि मी अशी लव्ह स्टोरी बनवेल जी प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय असेल, शेतीला चार पावलं पुढे घेऊन जाणारी लव्ह स्टोरी असेल. तुमच्या लव्ह स्टोरी म्हणजे तुमची लव्ह स्टोरी, तुम्ही हाक कशा पद्धतीने बायकोला माराल, कशा पद्धतीने तुम्ही घरात हाक मारता, त्या नावाने एकदा हाक मारून उखाणा झालं का ग? मी तिला बायकोडा म्हणतो, मी तिला बायकोडा म्हणून हाक मारतो. हे बायकोडा उखाणा झाला का? करते प्रयत्न करते. बाहुबलीचा आपला हे चाललेला आहे तर उखाण्यामध्ये बाहुबली आलाच पाहिजे. भारताचे वैभव जगासमोर मांडले बाहुबलीने, भारताचे वैभव जगासमोर मांडले बाहुबलीने, पण भाग्य माझे उजळले प्रवीणरावांच्या येण्याने. असे वा वा, अभिनंदन. म्हणून लेखनाची कामं तिला शोभतात. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू.